नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जालना नांदेड एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत. या एक्सप्रेसवे साठीची भूसंपादन प्रक्रिया ही सुरू झाली असून कोणत्या गावांमध्ये किती हेक्टर जमीन भूसंपादित होणार आहे, तसेच जमिनीचा दर हा काय असणार आहे, असा संपूर्ण अपडेट आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आपल्या चॅनल वर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, समृद्धी महामार्गाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पाठोपाठ आता या महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड जालना द्रुतगती महामार्गाच्या कामालाही गती आली आहे. या महामार्गासाठी लागणारी जिल्ह्यातील 1500 शेतकऱ्यांची जमीन जिल्हा प्रशासन संपादित करणार असून जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. या काही दिवसातच ही प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यासाठी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असलेल्या नांदेड जालना या द्रुतगती महामार्गासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी अगदी सुरुवातीपासूनच पाठपुरावा केला आहे. अशोकराव चव्हाणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या महामार्गासाठी जमीन संपादित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्याची रक्कम ही मंजूर झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे महामार्गाच्या पुढील कामांना गती मिळाली आहे. हा महामार्ग नांदेड, परभणी आणि जालना असा 3 जिल्ह्यातून जात आहे. त्यातही नांदेड जिल्ह्यातील एकूण 12 गावांच्या शिवारातून हा महामार्ग जात असल्याने तेथील 185 हेक्टर जमीन प्रशासनाद्वारे संपादित केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी हे भूसंपादन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असल्याने जिल्हावासियांना हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल अशी आशा आहे. सध्या या महामार्गाची दुसरी अधिसूचना प्रकाशित झाली असून त्यानुसार जमिनीचे मूल्यांकन ठरविले जाणार आहे. प्रशासनाकडून सुनावणी घेऊन मूल्यांकनाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला प्रारंभ होईल. ही प्रक्रिया साधारणतः डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे काही दिवसांतच पूर्ण होणार आहे. मूल्यांकनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली गेली आहे. या समितीमध्ये नगर रचना विभागातील अधिकारी तसेच भूसंपादन अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. आता भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे दर हे कसे निश्चित केले जाणार आहे? तर मित्रांनो, महामार्गाची लागणाऱ्या जागेचे मूल्यांकन करण्यासाठी 2013 भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचे दर निश्चित केले जाणार आहेत. या कायद्याचा आधार घेत 3 वर्षांमध्ये गावात झालेले खरेदी विक्रीचे व्यवहार तपासले जातील. त्यानुसार जमिनीचा सरासरी दर निश्चित केला जाणार आहे. अशा प्रकारे त्या गावातील जमिनीचे बाजारमूल्य ठरविले जाणार आहे. या कायद्यानुसार संबंधित शेतकऱ्याने संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या संपादनाची संमती दिली तर त्याला बाजार मूल्याच्या 5 पट मोबदला दिला जाणार आहे. तसेच संबंधित शेतकऱ्याने संमती दिली नाही तर केवळ 4 पट मोबदला दिला जाणार आहे. असे असले तरी संबंधित शेतकरी यासंदर्भात अपील करू शकतात. मात्र जमीन संपादित करण्यासाठी संमती देणाऱ्या शेतकऱ्याला अपील करण्याची संधी राहणार नाही अशी माहिती उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी दिली. आता कोणत्या गावात किती हेक्टर जमीन संपादित होणार आहे? तर मित्रांनो, जैतापूर मध्ये 2.76 हेक्टर, बोरगाव तेलंग मध्ये 3.4 हेक्टर, कल्हाळ मध्ये 5.96 हेक्टर, पिंपळगाव मध्ये 26.67 हेक्टर, विष्णुपुरी मध्ये 33.76 हेक्टर, रहाटी बुद्रुक मध्ये 8.8 हेक्टर, बाभुळगाव मध्ये 25.35 हेक्टर, नाळेश्वर मध्ये 20.76 हेक्टर, टुप्पा मध्ये 15.39 हेक्टर, पांगरी मध्ये 24.6 हेक्टर, काकांडी तर्फे टुप्पा मध्ये 8.72 हेक्टर, गुंडेगाव मध्ये 10.55 हेक्टर अशी एकूण 185.96 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. याची यादी ही आपल्या टेलिग्राम चॅनल ला पण टाकली आहे, तेव्हा आपण आपल्याला टेलिग्राम चॅनल ला लवकर जॉईन व्हा. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये एवढेच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.